पुणे एक्सप्रेसवेवरील ढेकू गावाजवळ एका केमिकलने भरलेल्या टँकरला भीषण आग लागली असून या ड्रायव्हरचा ताबा सुटल्यामुळे लोखंडी रेलिंग तोडून भरगाव टँकर 30 फूट खाली जाणाऱ्या अडोशी रस्त्यावर कोसळल्याची घटना आज पहाटे 6:30 सुमारास घडलीय. मुंबईहून पुण्याकडे जाताना हा अपघात घडला असून टँकरमध्ये ज्वलनशील रसायन असल्यामुळे टँकरला मोठ्या प्रमाणात भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये टँकर जळून राख झाला असून चालक सुखरूप बचावलाय. खोपोली अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचे प्रयत्न शर्तीने सुरू झाले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून अडोशी रस्त्यावरून जाणारी वाहतूक महामार्ग पोलिसांनी पूर्णपणे बंद ठेवली आहे.